पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील तारळे अत्याचार प्रकरणातील मोकाट आरोपीला 24 तासाच्या आत अटक करा, शिवसेना उपनेत्या छाया शिंदे गर्जल्या. अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू, पत्रकार परिषदेत छाया शिंदे यांचा इशारा. पाटण तालुक्यातील तारळे येथील एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी तेथीलच 2 सख्या भावांवर विनयभंग व अत्याचार हा गुन्हा नोंद झाला आहे. त्यातील एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला असला तरी दुसरा मोकाट फिरत आहे. पोलीस कोणाच्या तरी दबावापोटी त्या संशयिताला अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या छाया शिंदे यांनी केला. संशयिताला 24 तासाच्या आत अटक न केल्यास आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. यावेळी जिल्हाप्रमुख हर्षद कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील, शशिराज गरपे आदींची उपस्थिती होती. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड. जय जिजाऊ, जय शिवराय. आज तारळ्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेबद्दल पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करते की जे गुन्हेगार आहेत अभिजित पाटील आणि त्यांचे भाऊ, तर एकाला पकडला आहे, एक मोकाट फिरतो आहे. तर माझे सांगणे आहे की ज्या पालकमंत्र्यांच्या भागात, गावात आणि तालुक्यात अशी घटना घडते, आज छत्रपती शिवरायांचे ही पदरस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ना, अशामध्ये ह्या जिजाऊंच्या लेकी राहतात आणि असा त्रास आणि असे अत्याचार महिलांच्यावर होत असतील आणि आपले पालकमंत्री शांत बसत असतील आणि शांत म्हणण्यापेक्षा त्यांच्याच अगदी सावलीसारखे उभे राहणारे त्यांचे खंदे समर्थक आहेत आणि हे खंदे समर्थक आज काहीच करू शकले नाहीत त्यांना, मग माझं पालकमंत्र्यांचं रोखठोक बोलणं असतं. आमची माफक अपेक्षा आहे की त्यांनी काही करून त्यांना कुठल्याही परिस्थितीत अटक करावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि गुन्हे दाखल करून त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्या महिलेला न्याय मिळवून द्यावा, एवढीच माझी अपेक्षा आहे आणि ते नक्की करतील पालकमंत्री, ही माझी अपेक्षा आहे. कारण सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री पण इथलेच आहेत, पालकमंत्रीसुद्धा सातारा जिल्ह्याचे आहेत आणि मुख्यमंत्रीसुद्धा सातारा जिल्ह्याचे आहेत. घटनाही सातारा जिल्ह्यातच घडते आणि ही घटना घडूनसुद्धा ही जर इतका वेळ दौडत असतील तर खरोखर ह्या गोष्टीचा जाहीर निषेध आहे. मी पालकमंत्र्यांना आव्हान करेन की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत तुमच्या छायेखाली लपलेले हे 2 गुन्हेगार आहेत, ह्यांना एकाला अटक केली तसे दुसराही 24 तासाच्या आत इथं आणून कोंडायला पाहिजे होता, पण त्या पप्याला तुम्ही कोंडला नाही, तो पप्या तुम्ही मोकारच फिरतो आहे. आणि ही पैशाची घमिंडी जर त्याला काय असेल किंवा तुमचा राजकीय काय त्याला दबाव असेल की तुम्ही सपोर्ट करत असाल आणि त्या छायेखाली जर तो कुठं इकडं तिकडं लपत असेल तर आपलं प्रशासन नेमकं कसं काम करतं आहे? प्रशासनाचं हे काम आहे 24 तासाच्या आतच त्याला शोधून आणून त्याला कोंडायला पाहिजे होता. पण ठीक आहे, काही करून पालकमंत्र्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्या माझ्या महिलेला योग्य ते न्याय मिळवून द्यावा. आज कराडमध्ये जी पत्रकार परिषद आयोजित करताना त्या प्रायव्हेट हॉटेलला पत्रकार परिषद आयोजित करायची होती, तिथंसुद्धा आम्हाला सांगितलं गेलं की पोलिसांची पूर्वपरवानगी घेतल्यानंतरच तुम्ही पत्रकार परिषद घेऊ शकता. एक नवीन कायदा आज आम्हाला लक्षात आला, त्याच्यामुळे तुमच्या सर्व पत्रकार बांधवांना बोलण्यासाठी आम्हाला एका वेगळ्या ठिकाणी बोलवावं लागलं. तर ही कुठल्या पद्धतीची लोकशाही या युती सरकार, महायुती सरकारच्या काळात चालू आहे? इथल्या पालकमंत्र्यांच्या आदेशानं हे चाललं आहे का? विरोधकांना बोलूनसुद्धा द्यायचं नाही अशी काही पद्धत नवीन अवलंबली गेली आहे का? शासकीय ठिकाणी नियम असतात ते आम्हाला मान्य आहेत, पण प्रायव्हेट ठिकाणी सुद्धा जर तुम्ही आम्हाला जर हे असं दबावतंत्राचा वापर करणार असाल तर हे दबावतंत्र जुगारून काम करणारे आम्ही सर्व शिवसैनिक आहोत, याच्यापुढे तुम्हाला अजून त्याच्या पद्धतीनं उग्र उत्तर मिळेल, एवढीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो.